आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण। रमजान ईद प्रमाणे बकरी ईदच्या सणावरही कोरोनाचं सावट कायम आहे, यामुळे मुस्लिम बांधवांना हा देखील सण मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही। मात्र देशावर असणारे कोरोनाचे संकट पाहता मुस्लिम बांधवांनी ईद सण मोठ्या उत्साहात करण्यापेक्षा साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार केला आणि शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आज सकाळी कोल्हापुरातील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर फक्त 5 मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। मौलाना मुबीन बागवान यांची ईदची नमाज आणि खुतबा पठण केलं। या नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी संपूर्ण जगातून आणि भारतातून कोरोनाला हद्दपार कर आणि समस्त मानवजातीला या भयानक आजारापासून मुक्त कर, तसेच या देशाची प्रगती कर, भारताची आणि इथल्या नागरिकांचं सुख समाधान व आर्थिक उन्नती हो अशी परम अल्लाकडे दुआ केली। जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये कोणीही गर्दी केली नव्हती, तर प्रत्येकाने आपल्या घरीच नमाज पठण करून घरोघरी साधेपणाने ईद साजरी केली। यावेळी मुस्लिम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर यांनी ईदच्या शुभेच्छा, ईदची दावत न करता गोरगरीब लोकांना मदत करा, मास्कचा वापर करून सामाजिक अंतर ठेवून काळजी घ्या असं सांगितलं। यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरबाई मलबारी यांनी आभार मानले। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।